हाता पायाला चिखल बाप घामामधी ओला पिक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारता ताना रडत उठतो बाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो शेतकरी जेव्हा शेतात काम करत असतो तेव्हा शेतकऱ्याचे हात चिखलाने भरलेले असतात तो गाणी मग तो घामाने ओला होतो पिक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला आणि मग शेतामध्ये जेव्हा पिक पाहतात तेव्हा गिरट्या मारतात पाखरांचे मोठे मोठे थवे येतात आणि पिकांवर गिरट्या मारतात बाप आरोळी मारता ताना रडत उठतो आणि मग शेतकऱ्याने हाक मारली आरोळी म्हणजे हाक आणि मग ताना रडत उठतो बाळ रडत उठतो आणि मग बाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो कपाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो ह्याचा अर्थ कपाळावर जो आपण कष्टाने जो शेतकरी काम करतो त्याचा सुद्धा पाना तर आकाशातून पाझर फुटतो आणि मग पाणी पडतं आणि परत पुन्हा माती चिखल होते बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो बाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो म्हणजे रगात म्हणजे रक्त शेतात सोडलेल्या पाण्याच्या पाटातून बाप रक्त होऊन वाहत असतो तो पाण्याचं पाट म्हणजे काय शेतामध्ये अशी छोटीशी मातीची पाऊल वाट करतात आणि विहिरीतून पंपाने त्या पाटातून पाणी शेतीला सोडतात पिकांना पाणी देतात त्याला पाट म्हणतात आणि ह्या पाटात मध्ये बाप स्वतःच रक्त वाहून शेतीचं काम करत असतो पिकांना पाणी देत असतो असा त्याचा अर्थ बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतात आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो म्हणजे शेतकरी जेव्हा इतके कष्ट करतो पाटातून रक्त होऊन तो पाणी वाहतो तेव्हा कुठे ती पिकांना जन्म होतो आणि मग एवढी एवढी पिके उभी राहतात आणि त्याच्यावर मग कणसे जन्म देतात कोवळी कोवळी कणसे असतात आणि कोवळ्या कोवळ्या कणसातून हिरवेगार दाणे असे मिळतात त्या हिरव्यागार दाण्यांना हुरडा असं म्हणतात बाप हुरडा आनंदाने सगळ्यांना वाटतो बापाचे रक्त व घाम यातूनच कणसे बहरतात बाप कष्ट करतो तेव्हा आकाशालाही पाझर फुटतो येता भरात जोंदळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो बाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो येता जाता जोंदळा बाप काढणी काढतो जोंदळे जेव्हा शेतात लहरतात जोंदळा म्हणजे ज्वारी हिरवे दाणे म्हणजे हुरडा असतो आणि हुरड्याचे जर मोठे मोठे दाणे झाले किंवा हुरडा तो वाळला की तेव्हा ज्वारी होते ज्वारी आपल्याला सगळ्यांना माहिती आपण ज्वारीची भाकरी खातो तेव्हा बाप त्याचे कापणी करतो शेतात जेव्हा जोंदळ्याचे कणीस लहरतात तेव्हा बाप तो शेतकरी तो काढून घेतो स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाचे पोट भरतो काढलेल्या पिकांचा जुळगा बांधायची आळाशी तो स्वतः करतो तरी त्याचा आळा का तुटतो तरी तो बेचेन असतो शेतकरी कष्ट करून साऱ्या जगाला पोचतो त्याचे जीवन मात्र हलाखीचे असते असे शेवटच्या ओळीतून सुचवायचे आहे त्याच्या कपाळावरचा घाम आकाशातून धारांच्या रूपाने पडत असतो मित्रांनो ही कविता एका कष्टकरी शेतकऱ्याची आहे शेतकरी शेतामध्ये खूप कष्ट करतो दिवसभर राबतो तो स्वतःच्या जीवनाचा विचार करत नाही स्वतःच्या अन्न पाण्याचा विचार करत नाही आज आपण जे अन्नधान्य खातो भाजीपाला खातो कडधान्य खातो हे कोणामुळे खातो शेतकऱ्यांमुळे शेतकरी कष्ट शेतामध्ये राबतो त्यांनी पाटातून वाहणाऱ्या पाण्याला स्वतःच्या रक्ताची उपमा दिली लक्षात घ्या म्हणजे आपलं स्वतःचं रक्त ओतून स्वतःचा जीव ओतून तो शेतामध्ये काम करतो आणि मग काम केल्यानंतर तो पिकांची ज्या कापणी करतो तेव्हा जेव्हा कणीस जेव्हा त्याच्या पिकावर येतं ते कोवळं कोवळं कणीस असतं हिरवेगार दाणे छान त्याच्यावर येतात आणि त्या दाण्या कणसांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात आणि गिरट्या घालू लागतात मग तेव्हा त्या शेतकऱ्याला खूप आनंद होतो की आपल्या कष्टाचे चीज झालं आणि तो हुरडा जो असतो हुरडा म्हणजे हिरवी कोवळी दाणे तो हुरडा तो सगळ्या लोकांना वाटतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो सगळ्या जगाचा तो पोशिंदा आहे सगळ्या जगाला तो शेतकरी पोचतो तरी सुद्धा
तो खूप बेचैन आहे, त्याचं जीवन खूप हलाखीचं आहे, कष्टाचं आहे, तो इतके कष्ट करतो, घाम गाळून कष्ट तो करत असतो आणि मग शेवटी आकाशाला सुद्धा पाझर फुटतो आणि मग पावसाच्या रूपाने तो जमिनीमध्ये पडतो आणि मग चिखल होतो आणि पुन्हा पुन्हा शेतकरी प्रत्येक वर्षी नवीन वर्षी अन्नधान्य काढत असतो, भाजीपाला काढत असतो असं या कवितेला सुचवायचं. लेखक हेमंत चांगुडे यांनी अतिशय सुंदर रीतीने ही कविता लिहिलेली आहे. याचं कारण सुद्धा असंच आहे, कारण त्यांची पार्श्वभूमी ही सगळी त्यांच्या घरातलीच आहे, त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्याचं जीवन साधं सुद्धा जीवन नाही, कष्टमय जीवन कसं असतं हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे आणि ते आळाशी या कवितेच्या रूपात आपल्यासमोर मांडलं आहे.